आता लवकरच डेंग्यूवर सुद्धा लस येणार आहे आणि आयसीएमआरच्या डॉक्टर निवेदिता गुप्ता यांनी ही महत्त्वाची माहिती दिली आहे. डेंग्यूवरील लसीच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये 10,000 जणांवर ही चाचणी करण्यात येणार आहे. या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर यांच्याकडून. ज्ञानेश्वर, आता या चाचणीचं स्वरूप नेमकं कसं असणार आहे, कशा कशा टप्प्याने सुरुवात होईल? दोन महत्वाचे टप्पे असणार आहेत. महत्वाची माहिती हीच आहे की पुण्यात असणारी सिरम इन्स्टिट्यूट, ज्या इन्स्टिट्यूटनं डेंग्यू साठीची लस तयार केलेली होती आणि त्याची चाचणी दोन टप्प्यांमध्ये पार पडणार आहे. आपण जर बघितलं असेल तर एक मोठी या सगळ्या प्रक्रियेसाठीची तयारी जी आहे ती अनेक वर्षांपासून सिरम इन्स्टिट्यूट कडून केली जात होती आणि त्यातला हा महत्वाचा टप्पा आहे. आपण जर बघितलं असेल तर या सगळ्या प्रक्रियेत सिरम इन्स्टिट्यूटची सातत्यानं महत्वाची भूमिका राहिलेली आहे. वेगवेगळ्या आजारांवर लस सिरम इन्स्टिट्यूटनं यापूर्वी बनवलेल्या आहेत आणि आता डेंग्यू या आजारावर सिरम इन्स्टिट्यूटनं ही लस तयार केलेली आहे. आपण जर बघितलं असेल तर यापूर्वी कोरोनासारख्या महत्वाच्या आजारावर देखील सिरमकडून लस तयार करण्यात आलेली होती आणि आता सिरमनं डेंग्यूच्या आजारावर जी लस तयार केलेली आहे त्याची ट्रायल सुरू होणार आहे. दोन महत्वाच्या टप्प्यांमध्ये ही ट्रायल होईल. 10,000 जणांवर अशा पद्धतीची ट्रायल होईल. त्यानंतर पुढचा टप्पा जो आहे तो पार पडेल अशा पद्धतीची माहिती सिरम इन्स्टिट्यूट कडून देखील देण्यात येईल. नक्कीच ज्ञानेश्वर, नक्कीच आता या लसीचा फायदा नागरिकांना नक्कीच होईल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर आता लवकरच डेंग्यूवर सुद्धा लस येणार आहे.